एक म्हणजे एनजीटीचो जो स्टे आशिल्लो तो स्टे काढलो गेलो सो डॅट डेमोलिशन करप हे स्टेटीच्या हातात आशिल्ले सो डॅट आम्ही सकाळी त्याचे डेमोलिशन स्टार्ट केलं सकाळी डेमोलिशन स्टार्ट केल्या उपरांत बरेचसे डेमोलिशन एज पर माय इन्फॉर्मेशन झालं त्या खातीर एक गजाल पहिली निश्चित असा ड्रग्स आणि इनलिगेलिटी हाका सरकार केन्नाच थारो दिवचे ना हांवें पयलींच सांगलां म्हणजे इनलिगेलिटी ज्या ज्या जाग्यार चलता थंयसरले इन डिटेलान वचपाचो ताजो दीस सरकार आपल्या परीस पुराय प्रयत्न करून अश्यो इनलिगेलिटीज डॅबोलिश केल्यो वयतल्यो आनी ड्रग्साक केन्नाच थारो दिलो वयचो ना त्या खातीर ऑलरेडी जाका डॅमोलिशनची ऑर्डर आशिल्ली तेजें डॅमोलिशन स्टार्ट जालें ऑलरेडी तेका सुप्रीम कोर्टान स्टे मागीर खंय तरी 42/10 म्हणजे जे स्ट्रक्चर आहा तेका म्हाका दिसता डिमार्केट केला आमचे कलेक्टर्स डेप्युटी कलेक्टर्स पुलीस थंय आशिल्ले आनी उरलेले सगळे डॅमोलिश केला ते प्रमाणे आणि बाकीची इलिगलिटी ज्या जाग्यार ज्याची जे व्हायोलेशन व्हायोलेशन असा थंयसर अशा पद्धतीत इलिगेलिटीज ज्या जाग्यार असतात आणि अशा पद्धतीत वेगवेगळ्या जाग्यार जर ड्रग्स आणि इलिगेलिटीज जॉईंट असतात जर जाता तितके बेगीन एक्शन घेतले वयतले हांवें परत एकदां सांगता हांवें अशा पद्धतीत ड्रग्स आणि इलिगेलिटीज जॉईंटली जर असत जाल्यार पयलीं आमी त्या खातीर म्हटलां सरकार केन्नाच ड्रग्साक आणि इलिगेलिटीज जॉईंट थारो दिवचो ना.